हरी काका, रवि। अरे हा तर मधुचा आवाज। अरे दार उघडा रे। ओ हरी काका, मी मधु आहे, दार उघडा। अरे रवि, हरी, अरे अगं मधु, थांब थांब थांब, अगं मीच दार उघडतो ग। काय ग माई काका, कसे आहात तुम्ही? अगं मी बरा आहे। हा पण तू कुठे दडी मारली होतीस? हा अगं सगळे भेटून गेले, तूच तेवढी आली नाहीस। रागावलीस का ग तुझ्या माईक काकावर? नाही नाही माईक काका। ए मग चल 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 आज चल आज चल। नाही नको, आत्ता नको, मला वेळ नाही आहे, मी नंतर येते ना परत। अगं असं काय करतेस आता, त्या हरीला आणि रवीला भेटल्याशिवाय तू कुठे जाणारस का? ए मधू, ए मधू, माईक, माईक, अरे काय झालं? अरे मधू आली ती मधू, मी मी स्वतः जाऊन दार उघडलं। तू दार उघडलंस? हो। तू स्वतः दार उघडलंस? असं कसं घडलं? घरात कोणीच नव्हतं का? का तुम्ही कोणी दार उघडलं? अरे माईक असं काय करतोय, तुला काही स्वप्न वगैरे पडलं का? अरे सकाळ झाली, दार उघडच आहे, नक्की तुला मधुचं स्वप्न पडलं असेल बघ। स्वप्न पास मला दिनू दादीच्या घरी घेऊन चाललंय, मला वहिनीने भेटायचंय। अरे असं काय करतोयस माईक, नुकत्याच तर वहिनी येऊन गेल्या इथे। त्याला खूप दिवस झाले, मला त्याला भेटायचं आत्ता। अरे मी तुला एकटा कसा नेणार रे? रवीला सांग ना। हे पा, रवी शेतावर गेलाय पहाटे उठूनच, संध्याकाळी तो परत येईल। मग संध्याकाळी आला की त्याला मला घेऊन जायला सांग। पण तुला सांगतो, मला दादाच्या घरी येऊन चल, मला वहिनीला भेटायचं रे। मला लक्षात आलंय की मधू माझ्यावर रागावली आहे। अरे मधू तुझ्यावर कशाला रागवेल माईक? अरे मग मला तू सांग, इतकी माणसं मला भेटून गेली, आता मी सापडले कळल्यावर ती मला एवाला धावतून भेटून गेली असती, नाही नाही ती रागावली माझ्यावर रे। हे पा माईक, आपण दोन चार दिवस आणखी थांबूया, मग तुझ्या पायात पण बळ येईल। पण या अवस्थेत तुला कसं निवरे मी, अवघड आहे खूप। असं कसं? मल्होत्रा साहेबांनी बोलवलं तेव्हा नेलं पोलीस स्टेशनवरती, तुम्ही कारण काढताय मला, तुम्हाला घेऊन जायचं नाही। ठीक आहे ठीक आहे, शांत हो। हे पहा, रवी शेतावरून आला म्हणजे आपण ठरवू तुला न्यायचं ते। हां सारे, पण ठरव तू। हां नक्की ठर। यात बुड बुडो, एवढं काही काळजी करण्यासारखं नाही आहे। हट्टीपणा करू नकोस, दुःखाशिवाय डोळ्यात पाणी येत नाही आणि वेदनेशिवाय फुंकर माराविषयी वाटत नाही। तू म्हणजे अशीच नाही। अशी म्हणजे कशी? नेमकं दुःख जाणणारी की? तुला नक्की काय म्हणायचं आहे? मला एवढंच म्हणायचंय, अलीकडं तुझा आणि अशोकचा वाद वाढलाय, त्यामुळे तुझं मन ताळ्यावर नाही, म्हणूनच हात पळून घेतलास ना। काय करू आई, त्या सॅनिटरी इन्स्पेक्टरचं प्रकरण झाल्यापासून अशोकची एकच तक्रार आहे, तो इथे काय म्हणून काम करतो, नोकर म्हणून का मालक म्हणून? मग तू काय उत्तर दिलंस? तू म्हणालीस तेच सांगितलं मी त्याला, की या घरावर जसा आम्हा सहा मुलींचा अधिकार आहे तसाच तुझाही आहे। झालं तर मग, तरी पण वाद चिघळण्याचं कारण काय? त्याचं मग कसं सांगू आई? हे बघ, त्याला काय म्हणायचे ते कोणताही आडपडदा न ठेवता सांग। तो असं म्हणतो की बँकेचा कॅशियर रोज हजारो नोटा हाताळतो,
पण त्यातला एकही पैसा खर्च करण्याचं स्वातंत्र्य त्याला नसतं. बरोबर आहे, कारण त्या नोटांचा तो रखवालदार असतो, ती दुसऱ्याची अमानत असते. पण त्या अमानतीचं रक्षण करण्यासाठी त्याला बँकेकडून स्वतंत्र पगार दिला जातो ना आई? अशोकचं नेमकं शल्य कोणतं आहे ते मला समजले. पण मंगल, अशोक काही तात्यांच्या सारखा पगारी नोकर नाही की ज्याच्याशी मी दरमहा पगाराबद्दल चर्चा करू शकते. अशोकला नोकर समजणं मी शक्य नाही, आणि त्यानंही स्वतःला कमी समजावं हा मी माझा अपमान समजते. आई, त्यानं स्वतः मालक व्हावं असं मला वाटतं, म्हणूनच त्याच्या लॉजिंग बोर्डिंगच्या योजनेला मी मान्यता दिली होती. पण दुर्दैव त्याचं, त्या जागेवर देवळाची अडचण निर्माण झाली. ती अडचण दूर करावी तर मधूची समस्या उभी राहिली, तिकडे सुनीलाची काळजी. तुम्ही दोघं मार्गाला लागलात असं वाटतंय, तर जाऊ दे. या चक्रव्यूहातून माझी कधी सुटका होणार आहे कोण जाणे. पण अशोकच्या समस्येवर मला एकच उपाय दिसतो, त्याला हवे तेवढे पैसे त्यानं गल्ल्यातून घ्यावेत आणि त्याचा हिशोब त्याने देऊ नये, आणि आपण त्याच्याकडं तो मागू नये. पण आई, यापेक्षा मला दुसरा मार्ग दिसत नाही. भरल्या घरात सतत धुसफूस असू नये. आणि मंगल, तूही याची खबरदारी घेतली पाहिजेस. आई, मी खूप प्रयत्न करते ग, पण त्याला माझं काही चुकलं असं वाटत असेल तर मी त्याची क्षमा मागू का? नाही नाही, आमच्यासाठी तू स्वतःला कमीपणा नको घेऊस आई. अगं मंगल, या विश्वास न केलेला प्रोजेक्ट उत्तम वर्कआउट झालाय असा रिपोर्ट आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू, बट दिस क्रेडिट गोज टू युअर अनिकेत. माय अनिकेत? नाही, आय एम सॉरी, म्हणजे तुमच्या बहीण श्रद्धाचे मित्र. हो, बरं बरं, अनिकेत संबंधीचं तुमचं मत श्रद्धाला कळवीन मी. म्हणजे श्रद्धा अजून इथेच आहे, कोल्हापूरला नाही गेली ती? नाही नाही नाही, ती इथले प्रॉब्लेम संपले की मग जाणार आहे. मंगल, आत्ता एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे ना, म्हणजे केतननं आमदाराविरुद्ध साक्ष दिल्यामुळे ते प्रकरण जवळजवळ मिटत आलं आहे ना. हो ना, पण त्याचं क्रेडिट केतनला द्यायला हवं, कारण बापाच्या विरुद्ध साक्ष द्यायला फार धारिष्ट्य लागतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आतापर्यंत आमदारांच्या विरुद्ध जे जात त्यांचा आमदारांतर्फे काटा काढला जायचा. माईक काका हे मोठं उदाहरण नाहीये का? वाचले हे नशीब समजायचं. खरं तर माईक ह्या व्यक्तीविषयी मी आतापर्यंत खूप ऐकलं होतं, पण तशी आमची ओळख नव्हती खरं तर. पण आता त्यांची तब्येत बघायच्या निमित्तानं जाता येईल, त्यांना भेटता येईल आणि त्यांची ओळखही होईल खरं तर. शुअर, तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला हरिकाकांकडे घेऊन जाईल. हे बघ मंगल, हे बघ, तू जेव्हा विश्वासला माईककडे घेऊन जाशील ना तेव्हा मी सुद्धा बरोबर येईन, मला सुद्धा त्यांना भेटायचं आहे. मंगल, मला आता हे समजावून सांग की तुम्ही आमदारावर खटला भरणार का? म्हणजे आमदारांसारख्या व्यक्तीवर खटला भरला जाईल, आणि खटला भरला गेला तरी त्यांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होईल की पुढारी लोक जसे नेहमी निर्दोष सुटतात तसं होईल? आणि सर प्लीज, तुम्ही किती एकावर एक प्रश्न विचारताय, मला उत्तर द्यायची संधी तर द्या. सॉरी सॉरी सॉरी, मी एकावर एक प्रश्न विचारले खरं आहे, पण ही उत्सुकता केवळ तुमच्या कुटुंबियांच्या आपुलकीतून निर्माण झाले असं नाही वाटत तुला? मंगल, म्हणजे सरांनी प्रश्नांवर प्रश्नांची सरबती केली खरी, म्हणजे आतापर्यंत मी तसा गप्पच होतो, पण त्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी खरोखर मी सुद्धा उत्सुक आहे. मला सांग, आमदारांवरती शिक्षा होईल? शिक्षा होण्यासाठी आधी खटला भरलं जाणं आवश्यक होतं, आणि ते काम केतनच्या साक्षीमुळे सोपं झालं. शिवाय त्यांचे शेटे वकीलही केस संबंधी जरा नाराजच आहे, त्यामुळे आपल्याला आशा ठेवायला जागा आहे. गुड गुड गुड. हे बघ, मी जरा बाहेर जातो, बाहेर माणसं थांबले, त्यांचं काही काम आहे. जाऊ.
मंगल, खटल्याच्या संदर्भातली सगळी हकीकत मला समजली, पण तुमच्या पर्सनल आयुष्याविषयी जर मी थोडंसं बोललो, तुम्हाला काही विचारलं तर तुम्हाला राग नाही येणार ना? मला कल्पना आहे तुम्ही काय विचारणार ते. अशोक सध्या इकडेच राहतो आणि तात्यांच्या ऐवजी हॉटेलचं काम बघतो. फक्त हॉटेलच्या बाजूला जी जमीन आहे तिकडे जर महाराजांचं देऊळ उभं राहिलं नसतं तर एव्हाना तिकडे लॉजिंग बोर्डिंगचं काम सुरूसुद्धा झालं असतं. अच्छा, चला म्हणजे सगळ्या ठिकाणी आघाडीवर आहात म्हणायचं. मग आता कसली काळजी? अशोक थोडा डिस्टर्ब आहे. लॉजिंग बोर्डिंगचं काम स्थगित झाल्यामुळे निराश झाला आहे. मंगला, पण तुम्ही धीर सोडू नका, सगळं काही ठीक होईल. सगळं काही ठीक व्हावं म्हणूनच त्याला इकडे राहायचा आग्रह केला होता मी. पण काय, आपण प्रत्येक वेळेला जे योजतो ते होतच असं नाही. आपल्या मनाप्रमाणे दान नाही पडत म्हणून डाव मोडायचाही नसतो, अर्ध्यावर सोडायचाही नसतो. शक्य आहे की अशोकच्या मानवी स्वभावाला तुमच्या माहेरी राहणं मानवत नसेल कदाचित, पण तुम्ही त्याला सांभाळून घ्यायला हवं. ते तर मी करतेच. लेट्स होप फॉर गुड रिझल्ट्स. बंधू, आंघोळीला जा. ओ एलिझाबेथ टेलर. हां अगं, काय कोणाच्या नावाने हाका मारतीयस? विणकाम किंवा शिवणकाम करणाऱ्या माणसाला टेलर म्हणतात. हो का? अच्छा, ते जाऊ दे, आंघोळीला जा, आईचा निरोप आहे. काय गं सकाळी सकाळी कटकट करतेस? तू जा ना माझ्याऐवजी, तुझी आंघोळ उरकून घे, जा. एकदा माझी आंघोळ झाली आहे, पुन्हा करू? अगं आज दुसऱ्यांदा कर, म्हणजे परत उद्या करायची गरज नाही राहणार. काय? कळली अक्कल, आंघोळीला जा. बंधू मावशी, ए बंधू मावशी. कळलंय, आंघोळ लवकर उरकून घे, हेच सांगायला आलीस ना तू पण? ए मी कुठे गं काही आंघोळीचं सांगायला आले? मी तर विचारते की तू हे काय विणतेस? हे सुनीला मावशीला बाळ होणार आहे की नाही, तिच्या बाळासाठी टोपरं विणते. अगं पण मला तर आजी म्हणाली की सुनीला मावशीचं बाळ व्हायला अजून खूप अवकाश आहे, तू कशाला इतकी घाई करतेस? त्यापेक्षा म्हणजे ह्या बाळाला टोपरं शिव ना. या बाळाला शिवया, पण आता तू मला सांग, हे टोपरं विणता विणता समजा याचं माप चुकलं, हे छोटं झालं, तर मग तुझ्या याच बाळाला होईल ना? पण हे छोटं न होता मोठं झालं तर? मोठं झालं तर अभिषेक भाऊजींना होईल सन हॅट म्हणून. ते टाळी. नाश्ता. हे काय, तोंडात अंगठा आणि डोक्यावर टोपडा, हा काय प्रकार आहे? अगं तुला बाळ कसं सांभाळायचं याची प्रॅक्टिस देतो मी. हा हा ठीक आहे, ती प्रॅक्टिस होईल मला. आधी नाश्ता करा. भरव. मी तुम्हाला भरवू? मला भरव. अहो असं काय करता? पोरकटपणा पुरे झाला, तुम्ही एका मुलाचे बाप होणार आहात आता. नाश्ता करा आधी. असं काय करते सुनीला, तुला प्रॅक्टिस देतो ना मी. बरोबर ना मला? अहो हे बघा माझा, ऐका जरा, आधी नाश्ता करा आणि पटकन आंघोळीला जा. तुम्हाला आंघोळ घाल. ईशा तुम्हाला आंघोळ घालू? जरा नाश्ता पकडा हातात. त्या काऊला सांग की थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते. हात सोडा ना. अगं ईशा कठीण आहे बाबा, इचारो वागणं म्हणजे कसं समजवायचं हिला. चला गरम गरम पराठे खाऊन घ्या. वा काय ग, कोणाचं पत्र आहे? पत्र नाही काही, टेलिफोन बिल आहे. बाप रे किती आले? 1400 रुपये फक्त. बघू बघू. आणि शेवटची तारीख 16 आहे 16. बाप रे, लवकर भरलं पाहिजे, हसू नकोस, नाहीतर 20 रुपये दंड पण आहे. आणि आता आपल्या जरा माहेरचे फोन्स कमी करा. वा, म्हणजे मी आईला फोन करते म्हणून एवढं बिल आलं वाटतं? नाहीतर काय? आणि तुम्ही एक दिवसाआड आपल्या आईला फोन करतात ते? म्हणजे काय आहे की तू तुझ्या आईला आणि मी माझ्या आईला असे आपण फोन्स करतो ना म्हणून बिल वाढतं.
झालं समाधान? चला जरा ते टोपडं काढून टाका, पटकन नाश्ता करा आणि ऑफिसला जा. आंघोळ नको करू? तेच ते करा हो आंघोळ, पण काय तरी भरवू ना. असं काय करता? बघ मी टोपडं टोपडं काढलं, भरव ना प्लीज. बलव ना शी लोरू नको, मी खाते हाताने. एक एक अशोकराव मला जरा झोपाळ्याकडे घेऊन जाता का? झोपाळ्यावरती बसायचे? नाही नाही, हो दादा बसल्याचा भास होतोय मला. माईक का? माईक भाऊजी. वहिनी तुम्ही आलात भाऊजी? हो मीच घेऊन आलो त्यांना. हरी काकांचा फोन आला होता, सांगत होते की माईक काका सारखा हट्ट करून बसले इथे यायचं म्हणून. हरी काकांना वेळ नव्हता, रवी शेतावर गेलाय, म्हटलं चला आपणच घेऊन जाऊया. बरं केलं अशोक. मला तुम्हा सर्वांची खूप खूप आठवण लागली. बहिणी हा दादाला हार तुम्ही घालता का भाऊजी? ते चंदनासारख्या दादा शिजला, पण आमचं जीवन मात्र निर्माल्यासारखं झालं. असं का बोलता भाऊजी? बघा ना बहिणी, हे असं परावलंबी जीवन सारखं जाऊ, पण हरी आणि रवी ह्या मात्र माझ्या कोबड्यावर. हे दुखणं कायम का राहणार आहे? आज ना उद्या तुम्ही बरे होणारच. माफ करा माफ करा, मी माझ्याच तक्रारी करत राहिलो, पण काय झालं की दादाची आठवण आली, आणखीन मन सैभर झालं. अरे ही मंगलची चिमुरडी ना. काय ग नाव काय तुझं? दिव्य अशोक मराठे. दिव्य पराक्रम करायचा तो आता. ही नीता आणि ही मंदू आणि ही मी श्रद्धा. मी कोल्हापूरला नसते का? अरे हो, तू लेखिका नाही का? दादाला भारी कौतुक होते हिच. मैका का चहा घे. अरे तुम्हाला एक गंमत सांगायची राहिली. गंमत अशी की मी हरीकडे होतो त्या दिवशी, मला स्वप्न पडले बरं का, आणि त्या स्वप्नात कोण आला असेल? कोण? तो मला मधू भेटायला आली बरं का. मधू आपली बिचारी दरवाजा टोटावते, दार कोणी उघडत नाही. हरी उघडत आहे ना, रवी उघडत आहे ना, वहिनी उघडत आहे. ती बिचारी आपली दरवाजा टोटावते, टोट शेवटी दरवाजा कोणी उघडला असेल? कोणी? मी स्वतः पायानं चालत जाऊन दरवाजा उघडला. अहो पण ते कसं शक्य आहे स्वप्नात? अरे पण मला एक सांगा, ही माझी ती लाडकी मधू कुठे आहे? ए बाबा, अरे म्हणजे आता मी चालत जाण्याचं स्वप्न, स्वतःच्या पायावर चालण्याचं स्वप्न होईल ते होईल, पण खरं स्वप्न माझ्या मधूला भेटण्याचं आहे. कुठे गेले ती? गावून कधी येणार? अरे असे गप्प का तुम्ही? चिडी चुप्प होता, गंभीर होता. मागे तुम्ही हरीकडे आला तो वहिनी देव मला काय बोललात की मधू काही सुनीताकडे सांगितलं गेले म्हणून, बरोबर? त्याच्यानंतर मध्ये तो कोण शेषरावचा मुलगा आला होता, तो म्हणाला की मधू म्हणे म्हैसूर बंगलोरला ट्रीपला गेले. अरे आता असं नका सांगू की ती म्हैसूरहून डायरेक्ट प्लेननं दिल्लीला गेली म्हणून. अरे तुम्ही काही लपवत आहे का? मधुशी मला काहीतरी खरं सांगा ना. माईक आजोबा, तुम्हाला ठाऊक नाही मधुमावशी घर सोडून पळून गेली.
भाऊजी. मधु मधु भाऊजी नाही पळून जाऊ शकत. नाही काका. कर काय झालं? सर मुलगी चक्कर पळून चक्करून पडलेले आहे, तुम्ही मदत करा. हां करतो एक मिनिट. अरे मधु 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 तुम्ही ओळखता सर यांना? हां ओळखतो, जरा मदत करा प्लीज.